नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रयत शिक्षण संस्थेच्या रोज ऑनलाईन प्रकल्पामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मी श्री फार्निअर महात्मा गांधी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय असता आज आपण अर्थशास्त्रातील प्रकरण तीन ब मागणीची लवचिकता यामधील उपघटक मागणीच्या किंमत लवचिकतेच्या मोजमापनाच्या ज्या तीन पद्धती आहेत त्यामधील आपण तिसरी पद्धत बिंदू किंवा त्यालाच भूमिती पद्धत असे म्हणतात या पद्धतीचा आपण अभ्यास करणार आहोत प्रामुख्याने यापूर्वी आपण गुणोत्तर किंवा त्यालाच शेकडेवारी पद्धत असे म्हणतात ही पद्धत अभ्यासलेली आहे त्यानंतर खर्च पद्धती अभ्यासलेली आहे आणि आज आपण या बिंदू किंवा भूमिती पद्धतीचा अभ्यास करणार आहोत अर्थतज्ञ डॉक्टर मार्शल यांनी या तीनही पद्धती विकसित केलेल्या आहेत बिंदू किंवा भूमिती पद्धत अभ्यासत असताना सेकडेवारी पद्धतीनं किंवा एकूण खर्च पद्धतीनं एखाद्या वक्रावरील मागणीची बिंदूची लवचिकता कशी आहे हे मोजता येत नाही आणि त्यामुळं या पद्धतीने मागणी वक्रावरील एखाद्या बिंदूची लवचिकता कशी आहे हे मोजता येते यामध्ये रेशीय या मागणी वक्र आणि वक्राकार मागणी वक्राच्या सहाय्याने लवचिकता मोजता येते हे दोन उपप्रकार यामध्ये आपल्याला दिलेले आहेत त्यामध्ये अ आहे, आहे रेसीय मागणी वक्र जेव्हा मागणी वक्र सरळ रेषेत असतो किंवा तो या अक्षावर व क्ष अक्षावर बिंदूची लवचिकता मोजतो तेव्हा ही पद्धती आपल्याला फार उपयुक्त ठरते या पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी अर्थतज्ञ डॉक्टर मार्शल यांनी मागणीची लवचिकता मोजण्याचे एक सूत्र आपल्याला दिलेले आहे त्या सूत्रानुसार मागणीची बिंदूची लवचिकता बरोबर मागणी वक्रावरील बिंदूपासून खालील अंतर भागिले मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरील अंतर आता आकृती आपल्या शेजारी या ठिकाणी दिलेली आहे या आकृतीमध्ये आपल्याला म हा बिंदू मागणी वाक्राचे दोन भागात विभागणी करतो तेव्हा वेगवेगळ्या पॉइंट्समध्ये दिलेली मागणीची लवचिकता कशी आहे हे आपल्या लक्षात येईल या ठिकाणी अ क्ष या अक्षावर मागणी तर अ य अक्षावर किंमत दर्शवलेली आहे ही किंमत दर्शवताना कपासून ब पर्यंतचे या ठिकाणी जे अंतर आहे ते साधारणतः या ठिकाणी आठ सेंटीमीटर आहे असं या ठिकाणी दर्शवलेलं आहे म्हणजे ग्रही धरलेला आहे त्यानुसार म पासून म चार पर्यंत म वन म टू म थ्री या ठिकाणी मागणीची लवचिकता कशी आहे वेगवेगळ्या बिंदूवर हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल प्रामुख्याने आपल्याला आकृतीमध्ये म टू या बिंदूवर मागणीची लवचिकता मोजत असताना आपल्याला मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालील अंतर आता या ठिकाणी बघा म पासून म चारपर्यंत या ठिकाणी मागणीचे अंतर दोन दोन सेंटीमीटर म्हणजे चार सेंटीमीटर आहे आणि म पासून जे वरील अंतर आहे ते पर्यंत दोन सेंटीमीटर म पर्यंत दोन सेंटीमीटर असे एकूण चार सेंटीमीटर आहे आणि त्यामुळं वरील दिलेल्या सूत्रानुसार इलेक्ट्रिटी ऑफ डिमांड म्हणजेच म टू ब भागिले म टू क हे अंतर चार भागिले चार याचं उत्तर येईल बरोबर एक म्हणून इथं मागणीची लवचिकता एकक आहे त्यानंतर म थ्री या बिंदूवरील मागणीची लवचिकता मोजत असताना त्या ठिकाणी आपल्याला म थ्रीपासूनचे खालील अंतर बघा आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय की दोन सेंटीमीटर आहे आणि वरील अंतर जे आहे ते म थ्री म टू म वन आणि म असं एकूण सहा सेंटीमीटर अंतर आहे आणि त्यामुळं या ठिकाणी जे आपल्याला खालील अंतर आणि वरील अंतर याचा जर भागा करून उत्तर आले तर झिरो पॉईंट तेहतीस इतकं येतं आणि त्यामुळं या ठिकाणी मागणी वाकरावरील ब बिंदूपासूनचे खालील अंतर कमी असेल तर त्या ठिकाणी मागणीची लवचिकता कमी लवचिक असते म्हणजे ब बिंदूपासून अगदी जवळच असलेली मागणीची लवचिकता ही कमी लवचिक असते हे आपण लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर म वन बिंदूवरील मागणीची लवचिकता या ठिकाणी आपल्याला मोजायची असेल तर या ठिकाणी दिलेल्या सूत्रानुसार या ठिकाणी आपल्याला म वन ब भागिले वन क बरोबर दोन भागिले सहा म्हणजेच बे त्रिक सहा म्हणजे म वन पासून खालील अंतर जेव्हा जास्त असते तेव्हा मा मागणी जास्त लवचिक किंवा ती अधिक लवचिक असते आणि त्याचबरोबर तिथून वरील अंतर हे कमी असते म्हणजेच या ठिकाणी मागणी जास्त लवचिक असल्याचे आपल्याला दिसून येते आता दिलेल्या आकृतीमध्ये क बिंदूवर मागणीची लवचिकता ज्यावेळेला आपण मोजतो त्यावेळेला ती अनंत आहे किंवा ती संपूर्ण अलवचिक आहे म्हणून अ पासून क किंवा य या, या बिंदूवर असणारी मागणी अनंत लवचिक किंवा संपूर्ण लवचिक आहे आणि अपासून क्ष अक्षाकडे ब बिंदूवर असणारी मागणीची लवचिकता संपूर्ण अलवचिक आहे म्हणजे अशा पद्धतीनं या सरळ रेसेवरील मागणी वाक्रावरील वेगवेगळ्या बिंदूवर या ठिकाणी मागणीची लवचिकता मोजता येते आणि त्यामुळं ह्या पद्धतीने मागणीची लवचिकता मोजली जाते त्यानंतर या ठिकाणी दिलेली दुसरी पद्धत आहे अरेखीय मागणी वक्र आता अरेखीय मागणी वक्रालाच या ठिकाणी बिंदू पद्धतीला एक स्पर्श रेषा काढावी लागते आणि ही स्पर्श रेषा य अक्षावर क बिंदूला आणि क्ष अक्षावर ब बिंदूला स्पर्श करताय करते आणि त्यामुळं स बिंदूवर या ठिकाणी जो मागणी वक्र काढला जातो किंवा येतो तो वक्र परिवलयाचा असल्याचे दिसून येते म्हणजे तो वक्राकार किंवा चंद्राकार अशा पद्धतीचा आहे हे आपल्याला या आकृतीमध्ये दिसून येते रेशीय मागणी वक्राप्रमाणेच या ठिकाणी आपण अय अक्षावर किंमत घेतलेली आहे आणि अक्ष अक्षावर मागणी घेतलेली आहे आता पहा या ठिकाणी ही मागणी वक्र सरळ रेषा आहे परंतु मागणीचा वक्र क ब या रेषेला त्या ठिकाणी स्पर्श करणे आवश्यक असते आणि त्यामुळं या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला अरेखीय मागणी वक्र काढत असताना सूत्र विचारात घ्यावं लागेल दिलेलं आहे पहा सूत्र मागणीची किंमत लवचिकता बरोबर स्पर्श रेसेवरील बिंदूपासून खालचे अंतर आणि स्पर्श रेषेवरील बिंदूपासूनचे वरचे अंतर म्हणजे एक स्पर्श रेषा असते आणि या स्पर्श रेषेला त्या ठिकाणी आपल्याला मागणीची लवचिकता मोजता येते साधारणपणे या ठिकाणी स्पर्श रेषेवरील अंतर आठ सेंटीमीटर धरलं तर स बिंदूपासून ब बिंदू पर्यंत खालील अंतर चार सेंटीमीटर असेल आणि स बिंदू पासून क बिंदू पर्यंत वरील अंतर चार असेल तर या ठिकाणी मागणीची लवचिकता एकक असल्याचे दिसून येते अशाच पद्धतीनं समजा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने लवचिकता हि मोजता येते आता स ब ग्रेटर दॅन स क ठिकाणी एक म्हणजे इथं मागणी जास्त लवचिक आहे आता इथं वेगवेगळे वक्र काढत असताना ज्या वेळेला आपल्याला मागणी वक्रावरील खालील अंतर जास्त असते म्हणजे साधारणत स आणि च्या जर वर आपण वक्र काढला तर त्या ठिकाणी मागणीची लवचिकता जास्त असते वरील अंतर त्या ठिकाणी कमी असते आणि त्यामुळं स ब ग्रेटर दॅन स क कडी बरोबर ग्रेटर दॅन वन त्यानंतर स ब लेस दॅन स क कडी बरोबर लेस दॅन वन म्हणजे स आणि ब बरोबर मध्यभागी किंवा अक्ष अक्षाजवळ आपल्याला मागणीची लवचिकता काढता येते या ठिकाणी मागणीची लवचिकता कमी आहे अशा पद्धतीनं मागणीच्या अनेक पद्धतीने या ठिकाणी मागणीची लवचिकता मोजता येते आणि त्यामुळं मागणीची ही लवचिकता अरेखीय स्वरूपाची आहे आणि अरेखीय मागणी वकरावरील मा सबिंदूमध्ये परिवाराचा वक्र आपल्याला असल्याचे दिसून येते हे आपल्याला अगोदरच सांगितलेलं आहे म्हणजेच या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं मागणीची लवचिकता आपल्याला मोजता येते तर अशा पद्धतीनं आज आपण या ठिकाणी मागणीच्या लवचिकतेची बिंदू पद्धती किंवा भूमिती पद्धती अभ्यासलेली आहे धन्यवाद